मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। सार्वजनिक ठिकाणी रील्स बनवणाऱ्या एका तरुणाला धुळे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे। सध्या तरुणाईला लागलेलं सोशल मीडियाचं वेड भीषण आणि भयंकर आहे। सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्याच्या नादात तरुण तरुणी असे अनेक स्टंट करतात ज्यामुळे अनेकांचा त्यांच्या या कृत्याचा राग अनावर होत असतो। मात्र तरुण तरुणी रील बनवत असताना इतर कोणाचाही विचार करत नाही, ज्यामुळे सामाजिक परिस्थिती बिघडेल याचे देखील ते भान ठेवत नाही आणि नको त्या चुका करून बसतात। असंच एक सार्वजनिक ठिकाणी रील बनवणं एका तरुणाला धुळ्यात चांगलंच महागात पडलं आहे। धुळे शहरातील देवपूर बसस्थानक येथे काल एका तरुणाने मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने तयार केलेला एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। यात हा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर येऊन एका हिंदी गाण्यावर नृत्य करीत असल्याचे दिसून आले। त्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली। धुळे पोलिसांनी या तरुणाचा शोध घेऊन LCB पथकाने त्याला एका गावातून ताब्यात घेतलं। राज पवार असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ज्या ठिकाणी त्याने हा व्हिडिओ तयार केला त्याच देवपूर बसस्थानक परिसरात नेऊन विद्यार्थिनी समोर त्याला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे। पोलिसांनी त्याची धिंड काढत मुलींसमोर माफी मागायला सांगितले। यावेळी एका तरुणीने रील्स बनवणाऱ्या तरुणाच्या कानशिलात लगावले असल्याचे देखील यावेळी बघायला मिळाले। या संदर्भात धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी अधिक माहिती दिली आहे। आज सकाळीच एक व्हिडिओ एक रील व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये एक मुलगा काही मुलींच्या समोर येऊन मुद्दामून डान्स करत आहे, त्यांना काहीतरी प्रोवोक करायचा प्रयत्न करत आहेत
आणि त्या मुली स्वतःहून तिकडनं निघून जात आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही लगेच टीम्स लावून त्या सदर मुलावर कारवाई केलेली आहे आणि त्या मुलाला देखील ताब्यात घेतलेलं आहे, त्याला समज देखील देण्यात आलेली आहे. आणि याचप्रमाणे त्याने देखील एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे स्वतःहून की मी या प्रकारे कोणतेही असे रील्स वगैरे व्हायरल करणार नाहीत. एस टी स्टँडवर मी स्वतः तिकडे व्हिजिट केलेली होती. कॉलेजेसमध्ये देखील आपण महिला पथक अलर्ट केलेलं आहे, त्यांच्या देखील व्हिजिट्स वाढवल्यात आहेत. एस टी स्टँडवर देखील आपण मोठ्या प्रमाणात महिलांचं प्रबोधन करत आहोत, यानुसार कारवाई करण्यात येत आहे. क्राईम ऑफिसिलिटी हा जो मुख्य आहे हा नाचणारा आणि हे करणारा त्यालाच आपण ताब्यात घेतलेला आहे. तो कोणाबरोबर आला वगैरे त्याचा इन्व्हॉल्वमेंट असं फार काही नसावं, परंतु हाच मुख्य आहे आणि हा नेहमी तिथे असे रील्स करतो अशी एक न्यूज आहे. त्यानुसार ठराविक आरोपीवरच आपण सध्या कारवाई केलेली आहे, परंतु एक आव्हान याच्यातर्फे आहे की कोणी या प्रकारचे रील्स करू नये, महिलांना असे छेडछाडप्रमाणे आपलं शहराचं नाव देखील बदनाम करू नये असं आव्हान करण्यात येत आहे. आणि जर नसेल आपण आकारात तर आम्ही कठोर कारवाई 100% करणार.